आपलं हक्काचं बातमीपत्र। तंत्रशिक्षण संचालनालयाचा भोंगळ कारभार, विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले। रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरातील पदविका संस्था ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात संलग्नित झाली, मात्र तंत्रशिक्षण संचालनालयाकडे त्याची नोंद वेळेत न गेल्याने पदविका प्रवेश प्रक्रिया खोळंबली आहे। राज्य सरकारने मार्च 2023 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल ही पदविका संस्था मूळ विद्यापीठ असलेल्या तंत्रशास्त्र विद्यापीठात विलीनीकरण केली व तसे पत्रक काढले। त्यानंतर पदविका संस्थेचे व्यवस्थापन, दायित्व, मालमत्ता व जबाबदाऱ्या या विद्यापीठाच्या अंतर्गत जाऊन संस्थेचे अस्तित्व पूर्णतः संपुष्टात आले। मात्र संचालनालयाने पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अस्तित्वात नसलेल्या संस्थेच्या नावाने राबून पालक व विद्यार्थी यांची दिशाभूल केलेली आहे, मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अडसर निर्माण झाला आहे। नवीन कोडनुसार प्रवेश प्रक्रिया तातडीने राबवावी अशी मागणी होत आहे। इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगचे अस्तित्व पूर्णपणे बंद करून त्याचे जे सगळं काही आहे अधिकार, दायित्व, जबाबदाऱ्या हे सगळं त्यांनी युनिव्हर्सिटीकडे सुपूर्द केलेलं आहे। तरीसुद्धा आता गेले 2 महिने झाले, तरी त्याच्यावर अजूनही काहीही कार्यवाही केलेली नाही आहे। फक्त इथलं अकाउंट सेशन तिकडे हलवण्यात आलेलं आहे, आमचे पगार वगैरे तिकडून निघत आहेत, पण बाकी कुठल्याही गोष्टींच्या बाबतीत त्यांनी कुठलंही नोटिफिकेशन काढलेलं नाही आहे किंवा आमच्या प्रिन्सिपल सरांना कुठलंही नोटिफिकेशन काढून असे सुचवलेलं नाही की तुमचा कारभार यापुढे असा चालेल म्हणून। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असं एक असंतोष निर्माण झालेला आहे की काम कुठल्या पद्धतीने करायचं। तीच परिस्थिती आता ह्या तुम्ही जो विचारलं की ॲडमिशन्सच्या बाबतीमध्ये, कारण अगोदर इन्स्टिट्यूटच्या नावाने जेव्हा ॲडमिशन व्हायचे तेव्हा 30-40 हा कोड होता, पण आता जर विद्यापीठाकडे आमचं अस्तित्व गेलेलं आहे तर 30-33 या कोडखाली डिप्लोमाची ॲडमिशन्स होणं गरजेचं आहे। आणि त्यासाठीच कर्मचाऱ्यांचा आग्रह असा आहे की विद्यापीठाने त्यावर कार्यवाही करावी, विद्यापीठाने पूर्ण हे सगळं सुरळीत चालावं यासाठी नोटिफिकेशन काढावं आणि तरच पुढे ॲडमिशनच्या बाबतीमध्ये कामं करायला सुरुवात करता येईल। कारण पुढे मुलांचे ॲडमिशन झाल्यानंतरसुद्धा पैसे कुठे भरायचे, मुलांनी फीचे पैसे कुठे भरायचे हा प्रश्न उद्भवणार आहे, त्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न उद्भवणार आहे, इव्हन शेवटी त्यांच्या LC सुद्धा प्रश्न उद्भवणार आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं, शासनाला पत्र पाठवलेलं आहे, 30-40 जो पूर्वीचा डिप्लोमाचा कोड होता त्यानुसार शासनाने नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं करस्पॉन्डन्स झालेला आहे, त्यामुळं शासन स्तरावरती कदाचित त्याला वेळ लागू शकेल, परंतु आता प्रवेश प्रक्रिया चालू आपण केलेली आहे आणि आमचे कर्मचारी म्हणतात की आम्ही 30-40 अंतर्गत म्हणजे डिप्लोमाच्या अंतर्गत आपण काम करणार नाही जोपर्यंत 30-33 होणार नाही। परंतु यामध्ये मला वाटतं आपल्या परिसरातील या विद्यार्थ्यांची कुचंबना होईल, त्यांना आपल्याला जे काही सहकार्य करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यामध्ये कदाचित अडचणी निर्माण होऊन आपल्या प्रवेशाच्या विद्यार्थी संख्या कमी होणार नाही याच्यासाठी आपण खरं म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे। आपण जो प्रश्न विचारला की हेड अकाउंट सर्व एकत्र झालेलं आहे, ते सत्य आहे, आपले जे अकाउंट्स आहे अकाउंट हेड मर्ज झालेलं आहे, पण अकाउंट हेडच्या नंतर पुढच्या ज्या काही प्रक्रिया करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला कार्यकारी परिषदेकडे जायला पाहिजे, कार्यकारी परिषदेने त्यानंतर नोटिफिकेशन काढायला पाहिजे नाव बदल म्हणजे संस्थेचं नाव बदलणं किंवा संस्था मर्ज। ॲक्च्युली जो आदेश आहे तो फक्त अकाउंट, आत्तासुद्धा माझं वरिष्ठांशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की अकाउंट्स फक्त मर्ज झालेले आहे, पुढचं जे काय आहे ते कार्यकारी परिषद सांगेल, कुलगुरू सांगतील, कुलसचिव सांगेल, त्याप्रमाणे आपल्या या पदविका विभागाचं कामकाज प्राचार्य म्हणून मला ते करावंच लागणार आहे आणि त्याप्रमाणे आपण ते करतो। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता।